20 तारखेला मुंबईला जाणार आणि आरक्षण घेऊनच वापस येणार असा इशारा मनोज जरांगे पाटलांना बीडच्या निर्णायक इशारा सभेमधून दिला होता. त्याच अनुषंगाने आज बीडच्या मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची समाज बांधवांची पत्रकार परिषद पार पडलेली आहे. एकंदरीत काय नियोजन असणार आहे, किती समाज बांधव जाणार आहेत, कोणतं कोणतं नियोजन असणार आहे बोलण्यासाठी आहेत, काय सांगाल? आज पत्रकार परिषद मधून तुम्ही भूमिका जाहीर केलेली आहे, मुंबईला जाण्यासाठी किती समाज बीडमधून जाणार आहे? 20 तारखेला पायी रॅली निघणार आहे अंतरवालीसाठी या ठिकाणाहून मुंबईसाठी. तर त्या ठिकाणी बीड जिल्ह्याच्या वतीने बीड जिल्ह्याच्या बांधवांचं नियोजन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी बसलो होतो. तेच नियोजन सांगण्यासाठी आज पत्रकार परिषद घेतली होती. बीड जिल्ह्यामधनं जवळपास 3 लाखाच्या जवळपास बांधव त्या ठिकाणी सामील होणार आहे. कसं नियोजन एकंदरीत जाण्याचं? जाण्याचं नियोजन इथून सगळ्यांना आम्ही आवाहन केलंय की आंतरवाली या ठिकाणी सकाळी 8 वाजता पोहोचायचं आहे आणि जरांगे पाटलांबरोबर त्या ठिकाणाहून आपल्याला मुंबईकडे रवाना व्हायचं. किती वैद्यकीय कसं नियोजन केलेलं आहे, काय सांगणार? या ठिकाणी जे 3 लाख बांधव जाणार आहेत त्या प्रत्येक वाहनाला जिल्हा समन्वयकांच्या वतीनं आणि मराठा क्रांती मोर्चा सगळ्या मराठा समाजाच्या वतीने स्टिकर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसंच प्रत्येक वाहनामध्ये वैद्यकीय किट जे आहे, साध्या आजाराचं, डोकेदुखी असेल, पोटदुखी असेल, ते किट उपलब्ध करून या ठिकाणाहून देण्यात येणार आहे. आणि महालक्ष्मी चौक जो आहे, छत्रपती संभाजी महाराज सोलापूर हायवे, या ठिकाणाहून सर्व वाहनं जी आहेत ते 20 तारखेला सकाळी 8 वाजता अंतरवली सराठी येथे रवाना होतील. त्या संदर्भामध्ये सुरक्षेसाठी 1000 स्वयंसेवकसुद्धा आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून ठेवलेले आहेत, जे या ठिकाणी त्या 3 लाख लोकांच्या समाज बांधवांचं सुरक्षा करतील आणि संरक्षण करतील. एकंदरीत बघू शकतो की 3 लाख समाज बांधव या ठिकाणी जाणार आहे. त्याला कसं नियोजन असणार आहे, एकंदरीत जाण्याचं, त्यांचं जेवणाचं वगैरे कसं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि बीडमध्ये पाहिला मुक्काम होतोय मातुरीमध्ये, कसे बघताय? मातुरीमध्ये पहिला मुक्काम त्या ठिकाणी आहे, 26 तारखेला मुंबईमध्ये त्या ठिकाणी पोहोचायचं आहे. म्हणून बीड जिल्ह्यातून आत्ताच मंगेशरावजी जाधव साहेबांनी सर्व मराठा समाजाचे युवक यांनी बीडचं निवेदन आपल्याला सांगितलं आहे. त्याप्रमाणे सगळे पाटलाला वाटा लावण्यासाठी बीड जिल्ह्यातून सर्व जास्तीत जास्त संख्येने त्या ठिकाणी यावं असं आव्हान आम्ही ठिकाणी करेल. आणि ज्यांना पाटलाबरोबर बरोबर जायचं आहे त्यांनी त्या ठिकाणी आपली स्वतःची सोय पूर्ण करून यावी. प्रत्येक ठिकाणी जेवायची सोय त्या ठिकाणी आपली आपली स्वतः करायचीच आहेत, पण त्याच्या पलीकडं काही तयारी पाटलाच्या वतीनं सुद्धा प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी करण्यात आलेले गावाच्या वतीनं ज्या ठिकाणी मुक्काम आहे त्या ठिकाणच्या लोकांकडून काही आणि समाज इतका येणार आहे की एकजण ते बाहेर उचलू शकणार नाही, म्हणून प्रत्येकाने आपलं आपलं शेअर्स त्या ठिकाणी द्यायचा प्रयत्न केला आहे आणि त्या ठिकाणी सगळी सोय या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी या मुंबईपर्यंत झालेली आहे. असं बघता या कारण छगन भुजबळांनी बीडच्या सभेमधून सांगितलेलं आहे की संपूर्ण 3 कोटी समाज जाणार आहे असं जरांगे पाटील म्हणतात, मात्र छगन भुजबळांनी आरोप केला की 3 लाख लोक सुद्धा जाणार नाही. कसं बघता या कारण तुम्ही सांगितले बीडमधून 3 लाख लोक जाणार आहेत? मला सर्वप्रथम सांगायचं की छगन भुजबळ हे सध्या त्यांचं वय झाल्यामुळे आणि त्यांना मराठा द्वेषानं पछाडल्यामुळे ते सतत मराठा द्रोही आणि मराठा समाजाच्या बाबतीत वाईट चिंतित असतात. त्यांचं जे वर्तन आहे ते घटनेला धरून नाही, ते विशिष्ट एका समाजाची बाजू घेऊन बोलू शकत नाहीत, तरीही ते बोलत आहेत, परंतु काही हरकत नाही. मराठा समाज त्यांच्या या असल्या वायफळ बळबळीकडे लक्ष देणार नाही. आम्ही मोठ्या संख्येनं जाणार आहोत. मनोज जरांगे पाटलांनी जो शब्द दिला आहे की 3 कोटी मराठे मुंबईत दिसतील आणि नक्कीच दिसणार आहेत, याची साक्ष महाराष्ट्रच नव्हे तर जगातला जे जे कुणी परिमाण जे मोजण्याचे असतील, मग जे लिमका बुक ऑफ वर्ल्ड असेल, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड असेल, या सगळ्यामध्ये रेकॉर्ड होणारं ते आंदोलनाला या पायी दिंडीला लोक जाणार आहेत. निश्चित बीड जिल्ह्यात आम्ही तरी 3 लाख म्हणतोय, हे आजचा आकडा आहे. अजून 4-5 दिवस शिल्लक आहेत, तुम्ही बघणार आहात मराठा इतिहास घडवणार आहे आणि बोटावर मोजता येणार नाहीत एवढे लोक, आपल्याला संख्येमध्ये आणि बोटामध्ये मोजता येणार नाहीत एवढे प्रचंड लोक तिथं येणार आहेत, स्वयंस्फूर्तीने येणार आहेत. गावागावातून मेल त्या वाहनानं आंतरवलीकडे आणि आंतरवलीकडे मुंबईकडे लोक जाणार आहेत आणि निश्चितपणे मनोज जरांगे पाटील यांनी जो लढा मराठा आरक्षणाचा हा हाती घेतलेला आहे, ही अंतिम निर्णायक लढाई आहे आणि यातून मराठा आरक्षण घेऊनच त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज परत येणार आहे. यामध्ये महिलांचा कसा सहभाग असणार आहे, शहरामधून किती लोक जाणार आहेत मराठा समाज बांधव शहरामधून? आपल्या मुंबईच्या या चॅनलच्या माध्यमातून मी मराठा समाजाला एवढंच सांगू इच्छितो की 6 दिवसाचा हा प्रवास असणार आहे, डेली 70 ते 85 किलोमीटरचा डेलीचा प्रवास असणार आहे. तर त्यातला अर्धा प्रवास पाटलांनी सांगितल्याप्रमाणे 35 किलोमीटर आपण चलत शक्यतो आणि बाकी 35 किलोमीटर हा वाहनाने प्रवास करायचा आहे. महिलांची तिथं विशेष व्यवस्था केली आहे, सर्व स्वयंसेवक
सज्ज आहेत, सर्व बाथरूमची सोय, खाण्यापिण्याची सोय, सर्व सोय केलेली आहे. परंतु आपण आपल्या तयारीनिशीच त्या आंतरवेळी इथे 20 तारखेला जमायचे आणि हा जमाव पूर्ण मुंबईपर्यंत जाण्यापर्यंत सर्वांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातूनही आपल्या आपल्या तयारी करूनच त्या 20 तारखेच्या यायचंय. वाहनांचं नियोजन कसं असणार यासाठी? वाहनांचे सर्वांनी आपले आपले स्वतःचे वाहन शक्यतो आणायचे, भाड्याने शक्यतो झालं तर भाड्याने आणायचे, स्वतःचे वाहन वस्तू ज्या गोष्टी असतील ते सर्व स्वतःच्या तयारीनेच तिथं उपस्थित राहायचंय. एकंदरीत बघू शकतोय 3 लाख समाज बांधव जे आहे ते बीड जिल्ह्यामधून आंतरवली सराट्याच्या दिशेने रवाना होणार आहेत. तिथून मनोज जरांगे पाटलांसोबत जे आहे ते मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत. तसेच ज्या पद्धतीने महिला असतील किंवा पुरुष असतील त्यांचं देखील वाहनाचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे.